मराठी मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र म्हणजेच वन स्टॉप शॉपचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे राजस्थानमधल्या सीकर इथं होणाऱ्या या कार्यक्रमात देशभरातल्या सुमारे दोन लाख ऐंशी हजार खत विक्री दुकानांचं पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रामध्ये रुपांतर होणार आहे शेतीसाठी लागणारं बियाणं खतं तसंच इतर साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावं या साहित्याचा सा दर्जा राखला जावा हा या किसान समृद्धी केंद्र उभारणीचा उद्देश आहे दरम्यान या कार्यक्रमात पंतप्रधान किसान सन्मान निधीचा चौदावा हप्ता देखील वितरित करण्यात येणार आहे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे ते काल विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या राज्यस्तरीय बैठकीत बोलत होते नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांचा जीव वाचवणं आणि त्यांचं पुनर्वसन करणं हे शासनाचं प्रथम कर्तव्य आहे त्यासाठी नियमाचा बाऊ न करता वेळप्रसंगी चौकटीबाहेर जाऊन काम करावं लागलं तरी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत निर्णय घ्यावा अशी सूचना पवार यांनी केली राज्यातल्या पॅथोलॉजी लॅब वैद्यकीय प्रयोगशाळा नोंदणीबाबत धोरण ठरवण्यासाठी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी काल विधानपरिषदेत ही माहिती दिली काही तपासण्यांचे अहवाल हो वेगवेगळ्या प्रयोगशाळेत वेगवेगळे येत असल्याच्या तक्रारीवरून विधान परिषदेत सदस्य अनिल तटकरे यांनी या संदर्भात लक्षवधी सूचना मांडली त्याला ते उत्तर देत होते कोळसा खाण घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयानं राज्यसभेचे माजी खासदार विजय दरडा आणि त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे या प्रकरणात कोळसा विभागाचे माजी सचिव एच सी गुप्ता यांच्यासह इतर दोन अधिकाऱ्यांना प्रत्येकी तीन वर्ष शिक्षा सुनावण्यात आली आहे तसंच दरडा यांच्या जेएलडी यवतमाळ या कंपनीला न्यायालयानं पन्नास लाख रुपयांचा दंडही ठोठवला असल्याचं वृत्तसंस्थिन राज्यात विविध भागात मुसळधार पाऊस होतो आहे नागपुरात काल रात्रभर मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसानं जोरदार हजेरी लावली त्यामुळे अनेक भागात पावसाचं पाणी साचलं असून नदी नाली ओसंडून वाहत आहे अनेक घरांचं नुकसान झालं असून नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरलंय प्रादेशिक हवामान विभागानं नागपूर जिल्ह्यात रेड अलर्ट दिला आहे त्यामुळे सुरक्षेच्या अनुषंगानं अनेक शाळांनी आज सुट्टी घोषित केली आहे पावसाचं पाणी ठिकठिकाणी साचल्यानं शहरातील वाहतूक खोळंबली आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली दरम्यान नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आगामी काही तासात वर्धा यवतमाळमधे तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता असून अमरावती अकोला वाशिम गोंदिया गडचिरोली नागपूर इथंही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आणि पाऊस होऊ शकतो गोंदियाचे जिल्हा अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील संभाव्य पूर प्रवण गावांची पाहणी केली जिल्ह्यातील शहाण्णव गावांना पुराचा संभाव्य धोका आहे मान्सून कालावधी सुरू झाला असून जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे अकोला शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात कालपर्यंत त्रेपन्न पूर्णांक अठरा टक्के एवढा जलसाठा झाल्यानं अकोलेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असल्यानं चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात नागबीड ब्रह्मपुरी पोंबुर्णा कोरपणा आणि गोडपिंपरी तालुक्यात काल वीज कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण गंभीर जखमी झाले याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार